नमस्कार मित्रांनो मी शिवरानवरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी आवाहन करण्यात आले होते तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलचा जे आर जो आहे हा जे आर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगितला होता आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला या योजनेमध्ये आपल्याला सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा तो पण घरी बसले आपल्या मोबाईल वरून तर हा त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरवरती यायचं आहे गुगल प्ले स्टोअरवरती आल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे एमएच महा बीएमएस तर हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे या ठिकाणी दोन नंबरला आपल्याला हे ॲप्लिकेशन आलेलं दिसेल तर अशा पद्धतीने ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन तुमच्यापुढे ओपन झालेले दिसेल हे ऑलरेडी आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असल्यामुळे आपण डायरेक्ट ओपन या टॅबवरती क्लिक करून ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन होत आहे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस जो आहे तो पुढं आलेला दिसेल याच्यामध्ये तुम्हाला योजनेचा तपशील पाहायचा आहे महत्त्वाच्या सूचना आहेत अर्जदार नोंदणी आहे योजनेसाठी अर्ज करा आणि शेवटी अर्ज के केलेले अर्ज तर या अशा पद्धतीचा हा संपूर्ण तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला योजनेचा जो तपशील आहे हा तपशील पाहायचा आहे तर योजनेचा तपशील तुम्हाला पाहायचा असेल तुम्हाला ज्या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे किंवा ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर त्याची सविस्तर माहिती तुम्हाला या टॅबमधून जे आहे पाहायला मिळेल गाय म्हशीचं जर तुम्हाला प्रकरण करायचं असेल तर गाय म्हशी वाटप करणे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा संपूर्ण तपशील पाहायला मिळणार आहे हा संपूर्ण तपशील तुम्ही पाहू शकता त्याला अनुदान किती आहे त्याला किती कागदपत्रे जोडायचे आहेत काय काय अटी असणार आहेत या सर्व तपशील जो आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे असंच मित्रांनो तुम्ही बाकीच्या सुद्धा योजनेचा तपशील जो आहे हा तपशील पाहू शकता त्याच्यानंतर मित्रांनो पाठीमागे यायचं आहे पुढं तुम्हाला महत्त्वाच्या सूचनामध्ये यायचं आहे महत्त्वाच्या सूचनामध्ये मित्रांनो तुम्हाला या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला काय काय अटी असणार आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला एक नंबरला जो देण्यात आलेला आहे याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जे ग्रामीण भागातील लोक आहेत फक्त त्यांच्यासाठीच ह्या योजना असणार आहेत तुम्ही जर महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका किंवा इतर कटक मंडळी यांच्या कार्यक्षेत्रात जर तुम्ही आजचाल किंवा तुम्ही तेथील रहिवाशी आजचाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरायचा नाही त्याच्यानंतर दोन नंबरला जो ऑप्शन आहे याच्यामध्ये तर हे बंधपत्रक जे आहे मित्रांनो हे बंदपत्रक तुम्हाला चालू व्हिडिओमध्येच मी दाखवतो तर खाली जर तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बंदपत्रक पाहू शकता शेपरेट टॅप तुम्हाला देण्यात आलेला आहे या ठिकाणी ज्या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या योजनेवरती फक्त टॅप करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी बंदपत्रक जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी विचारण्यात येईल होईवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बंदपत्रक जे आहे हे तुम्हाला डाउनलोड झालेलं पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने हे बंधपत्रक असणार आहे हे तुम्ही तुमचं ज्यावेळेस योजनेमध्ये नाव सिलेक्ट होईल तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरचाल त्यावेळेस तुम्हाला हे बंधपत्रक देणे गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा आपण महत्त्वाच्या सूचनांकडे येऊ त्याच्यानंतर पुढं तीन नंबरला आहे प्लेस्टोरवरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा तर आपण ऑलरेडी ह्या ॲप्लिकेशनमध्येच हे सर्व माहिती देतोय त्याच्यानंतर पुढं आहे योजनेसंदर्भात अधिक माहिती योजनेचा तपशील पाहावा तर मित्रांनो आपण या योजनेचा तपशील सुरुवातीला तुम्हाला ज्या टॅब सांगितल्या त्या योजनेचा तपशील आहे पुढं टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवरती अवश्य फोन करू शकता आणि तुमच्या अडचणी तुम्ही विचारू शकता त्याच्यानंतर आठ नंबरला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो नोंदणी करताना आपला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर हा एकदाच तुम्हाला टाकता येणार आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कृपया मोबाईल नंबर पुन्हा तपासून पाहावे एकदा नोंदणी झाल्यानंतर बदल करता येणार नाही तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो भरपूर लोक चुका करत आहेत की त्यांचं चालू मोबाईल नंबर जो आहे हा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हा तुम्ही जर मोबाईल नंबर टाईप करताना तुमचे जर आकडं चुकलं आकडे चुकले तर तुम्हाला पुन्हा त्या आधार कार्डवरती रजिस्ट्रेशन करता येणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे न चुकता बिनचूक तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचे आहेत जेणेकरून पुढं तुम्हाला फॉर्म भरताना अडचण येणार नाही ना चला दादा पुढं पुन्हा एकदा आपण पाठीमागं यायचं आहे पाठीमागे आल्यानंतर आता आपण अर्जदार नोंदणी आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे अर्जदार नोंदणी याच्यावरून आपल्याला आपला युजर आय डी आणि पासवर्ड हे आपल्याला याच्यावरून तयार करायचे आहेत तर हा अर्जदार नोंदणीवरती आपण क्लिक करू आता सुरुवातीला जर आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत ह्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत फॉर्म भरताना आपण कोणत्या चुका करायच्या नाहीत कागदपत्र कशी जो कागदपत्र कोणती द्यायची आहेत आपल्याला फोटो जे अपलोड करायचे आहेत ते फोटो कसे अपलोड करायचे आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील तुम्ही त्या व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बंदवरती क्लिक करू आता अर्जदार माहिती आपला जो फॉर्म आहे अर्जदाराची वैयक्तिक माहिती तर हा फॉर्म भरण्यासाठी आपल्या पुढे ओपन झालेला आहे सुरुवातीला मित्रांनो हा फॉर्म मी संपूर्ण भरून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला या फॉर्मची सविस्तर डिटेल मी समजावून सांगतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण फॉर्म जो आहे हा फॉर्म आता संपूर्ण भरून घेतलेला आहे याच्यामध्ये आता तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगतो याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहू शकता लाल स्टार जो दिसत आहे असे चि चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे तर ज्या ठिकाणी तुम्हाला लाल स्टार दिसतील दिस ती सर्व माहिती तुम्हाला भरणे गरजेचं आहे आता हा फॉर्म कशा स्वरूपात भरायचा आहे याची आता तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगतो खाली याचा मित्रांनो सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक आहे तुमचा आधार कार्ड क्रमांक जो असेल तो तुम्ही या ठिकाणी भरायचा आहे आधार कार्ड नंबर भरून झाल्यानंतर खाली दोन नंबरला तुमचं वय आहे वय जे असेल ते वय तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे वयामध्ये तुम्हाला या ठिकाणी आठ दिसत आहे अठरा ते पासष्ट वयाच्या आतीलच जे लाभार्थी असतील त्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायचा आहे तेच यासाठी पात्र राहणार आहेत त्याच्यानंतर पुढं पहिलं नाव आपलं आहे आपलं सुरुवातीचं आड आपलं पहिलं सुरुवातीचं जे नाव आहे ते आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी भरायचं आहे नंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे वडिलांचं किंवा पतीचं नाव लेडीज जर फॉर्म भरत असेल तर त्यांनी त्यांच्या पतीचं नाव टाकलं तरी काय हरकत नाही त्याच्यानंतर पुढं आडनाव आपलं आहे आडनाव भरायचं आहे खाली मित्रांनो आल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर दिसत आहे मित्रांनो ही गोष्ट एक लक्षात ठेवा तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं आहे मोबाईल नंबर टाकताना थोडीसुद्धा चूक करू नका तुमचा जो चालू मोबाईल नंबर असेल तोच या ठिकाणी भरा एकदा का रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ज्यावेळेस मेसेज येतो तुम्ही जर चुकीचा नंबर टाकला तर तुमचा हा मेसेज दुसऱ्या मोबाईलवरती फॉरवर्ड होणार आहे त्याच्यानंतर पुढे यायचं आहे लिंगच सेलेक्ट करायचं आहे स्त्री पुरुष खाली आलं की तुम्हाला ईमेल आय डी दिसत आहे तर ईमेल आय डीला लाल स्टार दिसत नाही परंतु जर तुमच्यापाशी अवेलेबल असेल तर तुम्ही या ठिकाणी हा ईमेल आय डी भरू शकता पुर पुढं आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपला जो जिल् जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणाहून तुम्ही सिलेक्ट करू शकता जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर पुढं तालुका आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट झाल्यानंतर पुढं गाव दिसत आहे गाव आपलं जे असेल ते गाव सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट झाल्यानंतर खाली जातीचा प्रवर्ग आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुमच्यापाशी जातीचे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी जातीच्या जा प्रवर्गामध्ये तुमची जी जा जात असेल ती सिलेक्ट करायची आहे खाली आले की तुम्हाला जातीचं जा प्रमाणपत्र विचारण्यात आलेलं आहे जर तुमच्यापाशी जातीचं जा प्रमाणपत्र असेल तर होय करा जातीचं जा प्रमाणपत्र नसेल तर नाही या टॅबवरती क्लिक करा पुढं दिव्यांग प्रव दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे का विचारण्यात आलेला आहे जर तुम्ही दिव्यांगात चाल अपंग जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी होय किंवा नाही याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे दिव्यांग असाल तर होय करा नसेल तर नाही टॅबवरती क्लिक करा त्याच्यानंतर खाली दारिद्र्यशे खालीला आहात का दारिद्रश्य म्हणजे दारिद्रश्य जर तुम्ही चाल तर दारिद्रश्याचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे जर दारिद्रश्येत असाल तर होय करा नसेल तर नाही या टॅबवरती क्लिक करा पुढे शैक्षणिक पात्र आता याबद्दल या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे तर शिक्षणाचं आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक जो तुमचा असेल पदवीधरपर्यंत या ठिकाणी ऑप्शन आहेत तुमचं तुमचं जसं शिक्षण झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे पुढे आहे नजीकच्या तीन महिन्यातील आठ क्षेत्र तुमचे किती आहे तर मित्रांनो या ठिकाणी लाल स्टार दिसत नाही परंतु जर तुम तुमच्यापाशी तुमच्या क्षेत्राचे माहिती अवेलेबल असेल तर तुम्ही या ठिकाणी अवश्य माहिती भरून टाका त्याच्यानंतर पुढे यायचं आहे राशन कार्ड क्रमांक आहे तुमचा जो राश रेशन कार्ड क्रमांक असेल तो रेशन कार्ड क्रमांक इथं भरायचा आहे वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर खाली अर्जदाराच्या बँकेचा तपशील येत आहे तर या ठिकाणी आपल्याला बँकेचा तपशील आपला भरा बँकेचा तपशील या ठिकाणी भरायचा आहे तर बँक देताना मित्रांनो तुमचं जे खाते आहे ते चालू खातं आहे का याची खात्री करा त्याच्यानंतरच तुम्ही ह्या बँकेचा तपशील या ठिकाणी भरायचा आहे सुरुवातीला बँकेचं नाव दिसत आहे खाली खाते क्रमांक आहे त्याच्या खाली आय एफ सी कोड आहे आणि सर्वात शेवटी शाखा आहे तर या ठिकाणी तुमच्या बँकेची शाखा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा तुम्हाला पत्ता इथं भरायचा आहे बँकेचे तपशील भरून झाल्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर आपल्याला अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी तर हे डॉक्युमेंट जे आहेत या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तर याच्यामध्ये मित्रांनो एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्ही ज्यावेळेस मोबाईलमधून फोटो अपलोड करताय त्याच्यावेळेस त्याची साईज जी आहे ती खूप मोठी येत आहे तर याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ऐंशी के बी पर्यंतची डॉक्युमेंट आपण अपलोड करू शकतो परंतु मोबाईलमध्ये फोटो काढल्यानंतर एक एम बी पाचशे के बी अशी मोठी साईज डॉक्युमेंटची होत आहे तर आपल्याला ही डॉक्युमेंटची साईज कमी करायची आहे अपलोड करण्यासाठी कमी करायची त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक मी ऑनलाईन साईड सांगत आहे पाहू शकता आपण गुगल सर्च बारमध्ये रिसाईज इमेज असं टाइप करायचं आहे रिसाईज इमेज केल्यानंतर खाली यायचं आहे खाली नंतर आपल्याला रिसाईज इमेज ऑनलाईन रिड्यूस जी पी जी हा जो ऑप्शन आहे मित्रांनो हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इतर डायरेक्ट इमेज सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येत आहे तर या ठिकाणी आपण आपली इमेज जी आहे ती इमेज सिलेक्ट करायची आहे याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाणार आहे फाईलमध्ये यायचं आहे फाईलमधून तुम्हाला तुमच्या गॅलरीत तुम्ही या ठिकाणी यायचाल गॅलरीसाठी या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे गॅलरीत यायचं आहे गॅलरीत आल्यानंतर तुम्हाला जो तुमचा फोटो आहे हा फोटो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तर फोटो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी साईज पाहू शकता या फोटोची साईज आहे दोनशे एकोणपन्नास पॉईंट सोळा बी परंतु आपल्याला ऐंशीच्या आतमध्ये घ्यायचं आहे त्यासाठी खाली थोडं स्क्रोल केलं की तुम्ही या ठिकाणी मला इथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर ह्या ऑप्शनवरती पिक्सल सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी लॉक जे दिसत आहे हे लॉक आपल्याला ओपन करायचं आहे लॉक ओपन झाल्यानंतर वरच्या टॅबमध्ये आपल्याला एकशे साठ टाकायचा आहे एकशे साठ आणि जी हाईट आहे हाईट तर हाईटमध्ये आपल्याला दोनशे वीस टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही साईज जी आहे आपल्याला सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आल्यानंतर या ठिकाणी रिसाईज म्हणून ऑप्शन आहे या रिसाईजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे रिसाईजवरती क्लिक केल्यानंतर आपली डॉक्युमेंट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेली पाहायला मिळेल तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंटची साईज दहा पॉईंट तेरा बीमध्ये आलेली आहे तर ही आता आपल्याला डाउनलोडसाठी आपल्याला अपलोडसाठी व्यवस्थित आहे या ठिकाणून ती इमेज जी आहे ती डाउनलोड करून घ्या डाउनलोडसाठी ऑप्शन शेजारी आहे डाउनलोड करा तर आपली इमेज जी आहे आता डाउनलोड झालेली आहे तर पुन्हा एकदा आपण आपल्या डेस्कटॉपवरती यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचा फोटो याच्यावरती क्लिक करायचं आहे अर्जदाराचा फोटो क्लिक केला की तुम्हाला गॅलरीमधून तुमचा हा फोटो सिलेक्ट करून अपलोडसाठी घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढं अर्जदाराची स्वाक्षरी आहे स्वाक्षरी सुद्धा मित्रांनो साईज मोठी असेल तर सांगितल्या पद्धतीने तुम्ही रिसाईज करून तुम्हाला या ठिकाणी तुमची सही जी आहे ती सही सुद्धा तुम्ही रिसाईज करून अपलोड करायची आहे सही अपलोड झाल्यानंतर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी सही आणि फोटो व्यवस्थितरित्या अपलोड झालेला तुम्हाला पाहायला मिळत आहे सही आणि फोटो अपलोड झाल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा तर माहिती कुठली भरायची मित्रांनो तू सुरुवातीला त्यांचं आधार कार्ड आहे तर आधार कार्ड नंबर भरायचा आहे त्यांचं पूर्ण नाव भरायचं आहे सदस्य नाव दिसत आहे सदस्य नाव पूर्ण नाव भरायचं आहे आणि लिंग सिलेक्ट करायचं आहे पुरुष आहे का स्त्री आहे ती पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे टॅब ओपन होताना मित्रांनो सलग टॅब ओपन होणार आहे त्याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये स्त्री पुरुषचा उल्लेख करायचा आहे तर टॅबमध्ये आपण पुरुषाची माहिती भरली तर पुरुष सिलेक्ट करा स्त्रियांची माहिती भरली तर स्त्री सिलेक्ट करा त्याच्यानंतर पुढे वय दिसत आहे त्यांचं आता चालू घडीला वय किती आहे त्या वयाचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये करायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण ही संपूर्ण आपल्याला अर्जदाराची माहिती आहे ती पूर्ण भरून घ्यायची आहे अर्जदाराची माहिती भरून झाल्यानंतरच मित्रांनो पुढं आपल्याला योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे तर त्याच योजनेसाठी फॉर्म जे आहे त्याची प्रोसेस आपण पुढं करणारच आहे परंतु सुरुवातीला आपण अर्जदाराची माहिती व्यवस्थित भरायची कारण की याच्यामधूनच आपला युजर आय डी आणि पासवर्ड जो आहे हा तयार होत असतो त्याच्यामुळे आता आपली ही माहिती संपूर्ण भरून झालेली आहे भरून झालेली आहे आता ही माहिती भरलेली माहिती जी आहे ही पुन्हा एकदा आपण व्यवस्थित चेक करायची आहे याच्यामध्ये आपला आधार कार्ड व्यवस्थित आहे का आपला मोबाईल नंबर व्यवस्थित भरलेला आहे का नाव व्यवस्थित आहे का बाकी जातीचा प्रवर्ग व्यवस्थित सिलेक्ट केलेला आहे का दारिद्रशीचा असो रेशन कार्ड असो बँक असो बँकेचा तपशील आपण व्यवस्थित भरलेला आहे का त्याच्यानंतर आपली कौटुंबिक माहिती आहे ती कौटुंबिक माहिती व्यवस्थित भरली आहे का ही सर्व माहिती चेक करायची आहे माहिती चेक केल्यानंतर खाली आपल्याला अटी आणि नियम हा जो टॅब दिसत आहे तर आपण वर भरलेली माहिती संपूर्ण खरी आहे खोटी आढळल्यास माझा फॉर्म रद्द होऊ शकतो याची मला पूर्ण खात्री आहे याबद्दलचा हा टॅब आहे तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो म्हणजे या अटी आणि नियमांना आपण सहमत आहो याबद्दल हा आपल्याला याच्यामध्ये टिक करायचा आहे आणि पुढे चला या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला ही आपली संपूर्ण माहिती जी आहे ती सबमिट करायची आहे तर आता आपण पुढे चला या टॅबवरती क्लिक करत आहोत त्याच्यानंतर पुढे आपल्याला मित्रांनो व्हेरीफायसाठी तर अशा पद्धतीने आपला फॉर्म जो आहे आता फॉर्म व्यवस्थित व्यवस्थितरित्या साठवला आहे आणि वर आपल्याला अर्जदार नोंदणी झाली आहे आधार कार्ड क्रमांक आपल्याला मेसेज सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाला आहे मित्रांनो तर आपल्या मोबाईलवरती आपली नोंदणी झाली म्हणून आपला मेसेज आलेला आहे तर त्या मेसेजमध्ये आपला आधार कार्ड क्रमांक आणि आय डी पासवर्ड जो आहे तो त्याच्यामध्ये असणार आहे तर माहिती अशीचरित्या साठवली आहे ठीक आहे याच्यावरती क्लिक करा आता आपल्याला याच्यामध्ये लॉग इन आय डी म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड जो आपला आहे तो आपल्याला मोबाईलवरती मेसेजद्वारे सेंड झालेला आहे तर मित्रांनो आता आपला युजर आय डी आणि पासवर्ड म्हणजेच आधार कार्ड क्रमांक आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन करून घेऊ हो, आणि फॉर्म भरायला सुरुवात करू तर आता सुरुवातीला मी आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून घेतोय तर इथं मित्रांनो आता आपला आधार कार्ड क्रमांक आणि पासवर्ड जो आहे हा टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर खाली लॉग इन बटन दिसत आहे लॉग इन करायचं आहे तर या पद्धतीने आपण फॉर्मवरती लॉग इन झालो आहे या ठिकाणी आपल्याला गुगलवरून पासवर्ड सेव्ह करण्यासाठी से विचारण्यात आलेला आहे नॉट नाव करायचं आहे या ठिकाणी अर्जदाराचा तपशील आपल्याला सुरुवातीला येत आहे या ठिकाणाहून आपली योजना जी आहे ती योजना आपल्याला सिलेक्ट करायची आहे योजना सिलेक्ट करण्यासाठी खाली आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहेत तर हे पर्याय जे आहेत या ठिकाणी सर्व पर्याय तुम्हाला पाहायला मिळतील तर हे पर्याय जे आहेत हे पाहायचं आहे आणि तुम्हाला ज्या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे तर त्या योजनेच्या पुढं चौकोन जो आहे त्या चौकोनामध्ये आपल्याला या पद्धतीने टिक करायचे आहे तर आपल्याला ज्या योजनेत सहभाग घ्यायचा असेल त्या योजनेवरती आता आपण या पद्धतीने टिक करतो आहे तर आपण गाय आणि म्हशी वाटप करणे या योजनेमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा आहे याच्यावरती आपण क्लिक करतो आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला बटन दिसत आहे चला पुढे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढं आपल्याला अर्ज अर्ज करण्यापूर्वी काही बाबी लक्षात घ्याव्यात म्हणजे तुम्हाला अर्ज जो करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला काही ठराविक गोष्टी देण्यात आलेल्या आहेत त्या वाचायच्या आहेत कसा अर्ज भरायचा आहे काय प्रोसेस या अर्जाची होत असते याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला याच्यात पाहायला मिळेल त्याच्यानंतर बंद या टॅबवरती क्लिक करा अर्ज करण्यापूर्वी या बाबी लक्षात घ्याव्यात या पद्धतीचा टॅब आहे मित्रांनो सुरुवातीला आपण याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे हा बंद टॅब करा वाचायचा असेल तर तुम्ही वाचू शकता आता इथून पुढे आपल्याला योजनेचा जो अर्ज आहे तो भरायची प्रोसेस करायची आहे आता या सुरुवातीला योजनेचा शासन निर्णय पाहायचा असेल तर डाउनलोड हा या ठिकाणी ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून तो पाहू शकता त्याच्यानंतर खाली आपल्याला पुढे चला टॅब आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि पुढच्या टॅबवरती जायचं आहे आता पुढे आपल्याला बाबी निवडा म्हणजे आपल्याला योजना निवडासाठी या ठिकाणी ऑप्शन आहे आपण ऑलरेडी गाय आणि म्हशी वाटप करणे हा जो ऑप्शन आहे हा आपण सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे आता पुढे चला त्यावरती परत एकदा क्लिक करायचं आहे पुढं आता आपल्याला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत प्रश्नाची उत्तरे जे आहेत ते द्यायची आहेत या, या ठिकाणी सुरुवातीला विचारण्यात आलेले आहे अर्जदार दारिदृश्य खालील आहे का असेल तर हो करा नसेल तर नाही वरती क्लिक करा त्याच्यानंतर खाली पुढे चला या ऑप्शन आहे पुढे चलावरती क्लिक करा पुढचा प्रश्न आहे अर्जदार एक हेक्टर पर्यंत अल्पभूधारक आहे का जर आपण अल्पभूधारक आज चालेल एक हेक्टरच्या आतमध्ये जर आपलं क्षेत्र असेल तर हो करा नसेल तर नाही करा जर असेल तर हो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली क्षेत्र टाकायचं आहे या ठिकाणी आपलं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र आपण टाकून घेऊ तर आपलं क्षेत्र जे ते आपण क्षेत्र या ठिकाणी भरलेलं आहे क्षेत्र भरून झाल्यानंतर पुढे चला टॅबवरती क्लिक करायचं आहे पुढच्या टॅबवरती आल्यानंतर अर्जदार एक हेक्टर ते दोन हेक्टर पर्यंतचे अल्पभूधारक आहेत का एक हेक्टरचा पहिला ऑप्शन झाला आता दुसरा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये एक हेक्टरच्या पुढे आणि दोन हेक्टरच्या आतमधील जे अल्प असतील म्हणजेच शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे जर आपल्या आपण जर या क्षेत्रामध्ये मोडतात चाल तर हो वरती क्लिक करा याच्यामध्ये आपलं किती क्षेत्र आहे एक हेक्टरच्या पुढे आणि दोन हेक्टरच्या आतमध्ये किती क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा उल्लेख तुम्हाला खालच्या चौकनात करायचा आहे जर आपण ऑलरेडी एक हेक्टर क्षेत्रच्या आतमध्येच आहे तर या नाहीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढच्या प्रोसेसला जायचं आहे पुढे चालवती क्लिक करा पुढे आपल्याला विचारण्यात आलं अर्ज अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का तर आपण बेरोजगार जर असाल तर हो, हो वरती क्लिक, क्लिक करा हो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रोजगार केंद्रात जो नोंदणी क्रमांक असतो तो तुम्हाला याच्यामध्ये भरायचा आहे आपला जो अर्जदार आहे तो सुशिक्षित नसल्यामुळे नाही या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे चला या टॅबवरती क्लिक करून पुढच्या टॅबवरती जायचं आहे आता पुढं आपल्याला अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य आहे का असेल तर हो वरती क्लिक करा बचत गटाचं नाव खाली येत आहे बचत गटाचं तुमच्या नाव टाकायचं आहे आणि जर तुम्ही बचत गटाचे सदस्य चाल तर वरती क्लिक करा पुढे चला ट्यावरती टिक करायचं आहे आता पुढं आपल्याला अर्जदार भूमिहीन आहे भूमिहीन आहे का विचारण्यात आलेला आहे पण जर भूमिन भूमिहीन प्रवर्गात चाल तर आपल्याला होवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही भूमिहीन नच चाल तर वरती क्लिक करा आणि खाली पुढे चला चालायट्यावरती क्लिक करा आता पुढं आपल्याला मागील तीन वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतला नाही तर मित्रांनो मागील तीन वर्षामध्ये आप आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्तीने पशुधनाचा लाभ घेतलेला नाही याबद्दलचं या ठिकाणी एक सुघोषणापत्र या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे तर आपण जर मागील तीन वर्षात जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर हो करा आणि जर या योजनेचा मागील तीन वर्षात लाभ घेतलेला नसेल नाहीवरती क्लिक करा आणि पुढे चला टॅबवरती क्लिक करा आता पुढं आल्यानंतर आपल्याला यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर मित्रांनो मागच्या प्रश्नावरती विचारला होतं की तीन वर्षाचा तुम्ही लाभ घेतला आहे का तीन वर्षात जर तुम्ही लाभ घेतला असेल तर ती कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्याची या ठिकाणी सविस्तर माहिती आलेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेतला असेल त्याच्यावरती तुम्हाला पुढील जो सर्कल दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण फॉर्म भरते त्यांनी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही त्याच्यामुळे सर्वात शेवटी जो कोणताही कोणत्याही नाही हा जो ऑप्शन आहे कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे चला टॅबवरती क्लिक करायचं आहे आता पुढं आपल्याला अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय निमशासकीय स्थानिक संस्थेच्या सेवेत अथवा सेवानिवृत्त वेतनधारक तसेच कुटुंबातील कोणी व्यक्ती राज्य केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहेत आहेत का तर या ठिकाणी भरपूर मित्रांनो ऑप्शन देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये जर आपल्या कुटुंबातील कोणी एखादी व्यक्ती सेवेत असेल तर तुम्हाला त्याचा तसा उल्लेख करायचा आहे जर तुम्ही जर तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य याच्यामध्ये याच्या सेवेत नाही तर नाहीवरती क्लिक करा असेल तर हो वरती क्लिक करा तर क्लिक क्लिक करा या ठिकाणी या से याच्यामध्ये आपल्याला कोणीही सेवेत नसल्यामुळे आपण नाहीवरती क्लिक करतो आहे आणि खाली पुढे चला या टॅबवरती क्लिक करायचं आहे आता पुढचा प्रश्न आहे एक मे दोन हजार एक नंतर तिसरे जन्मलेले आपत्ती आहे का तर एक मे दोन हजार एक नंतर जर आपल्याला तिसरं अपत्त्य असेल तर होवरती क्लिक करा जर एक मे दोन हजार एक नंतर आपल्याला तिसरं अपत्त्य नसेल तर नाहीवरती हो क्लिक करा खाली यायचं आहे पुढे चलावर त्यावरती क्लिक करायचं आहे आता पुढचा प्रश्न आहे अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद कटक मंडळी नगरपंचायतचा रहिवाशी आहे का तर मित्रांनो ही जी योजना ही ग्रामीण विभागासाठी आहे सुरुवातीला सुद्धा मी तुम्हाला अटीआनी नियमांमध्ये ते सांगितलं होतं जर आपण शहरी भागात मोडत असाल तर तुम्हाला या ठिकाणी होवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जर शहरी भागात मोडत नाही चाल ग्रामीण भागात चाल तर नाही याच्यावरती हो आपल्याला क्लिक आहे आणि खालील पुढे चला टॅबवरती क्लिक करून पुढच्या प्रश्नावरती जायचं आहे आता या ठिकाणी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत गाय म्हैस खरेदीची मी हमी देत आहे जर बँकेच्या कर्जाची गरज भा असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझी राहील अनुदानाची रक्कम मला अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतरच माझ्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला एक हमीपत्रच द्यायचं आहे की या योजनेमध्ये तर मंजूर झालेल्या दिनांकापासून एक महिन्याच्या आतमध्ये आपण पशुधनाची खरेदी करणार आहोत त्याचबरोबर जर पशुधन खरेदीसाठी आपल्याला जर बँकेचं कर्ज काढायचं असेल तर ते पूर्ण जबाबदारी आपली स्वतःची असणार आहे आणि पशुधन खरेदी झाल्यानंतरच जी अनुदानाची रक्कम आहे ती अनुदानाची रक्कम माझ्या खात्यावरती जमा होईल याची मला पूर्ण कल्पना आहे असे हमीपत्र जे आहे ते हमीपत्र आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यामुळे खालील ती हो आणि नाही जे आहे याच्यावरील वरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला या सर्व अटी आणि नियम जे आहेत या मान्य आहेत आणि खाली येऊन पुढे चला या त्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला आटी नियम या योजनेसाठी कोणकोणत्या अटी असणार आहेत काय नियम असणार आहेत याची काही सविस्तर उदाहरणे खाली दिलेली आहेत ते तुम्ही वाचायचे आहेत वाचल्यानंतर भरपूर तुम्हाला हे प्रकरण जे आहे हे व्यवस्थितरित्या समजलं जाईल याचा उद्देश काय आहे हे कशा स्वरूपात लाभार्थ्याला लाभ मिळवून देऊ शकतं याच्यामधून आपल्याला आणखी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या नियम नियम आणि आटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर त्याच्यानंतर नियम आटी वाचून झाल्यानंतर खाली आपल्याला वरील अटी मान्य आहेत याबद्दलचा एक टॅब आहे म्हणजे एक हमीपत्र आहे जे आपल्याला मान्य आहे म्हणून आपल्याला याच्यामध्ये क्लिक करायचं आहे हे कर क्लिक केल्यानंतरच मित्रांनो आपल्याला पुढच्या प्रोसेससाठी जाता येणार आहे त्याच्यामुळे ही पूर्ण नियम आटी वाचल्यानंतर याच्यामध्ये आपण सहभागी सहमत आहोत याबद्दलचा हा टीका असणार आहे तर चौकोनात क्लिक करायचं आहे पुढे चला टॅबवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपला फॉर्म जो आहे हा फायनल स्टेपवरती आहे याच्यामध्ये आपली जी संपूर्ण डिटेल आहे ही संपूर्ण डिटेल जी भरलेली आत्तापर्यंतची पाहायला मिळणार आहे तर तुम्ही ही पुन्हा एकदा संपूर्ण डिटेल चेक करायची आहे कारण की मित्रांनो एकदा का तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला हा पुन्हा फॉर्म एडिट करता येणार नाही त्याच्यामुळे ही, ही संपूर्ण फॉर्मची माहिती तुम्हाला व्यवस्थित पाहिजे आहे जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण वाटली तर बदल करा या टॅबवरती क्लिक करा आणि जर तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही अडचण नाही सर्व फॉर्म व्यवस्थित भरलेलं आहे हे जर लक्षात आलं तर तुम्ही डायरेक्ट जतन करा या टॅबवरती क्लिक करून तुमचा फॉर्म जो आहे हा फॉर्म तुम्ही सबमिट करून टाका तर जतनवरती आपण क्लिक करतोय पुढे आपल्याला पुन्हा एकदा ठळक अक्षरात एक सूचना आलेली आहे अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही तर हा ठळक ठळकाक्षरा मेसेज जो आहे हा व्यवस्थित पाहायचा आहे लक्षात घ्यायचा आहे अजूनसुद्धा जर तुम्हाला जर वाटलं की माझ्या अर्जात काहीतरी चुकलं आहे तर खाली पुन्हा एकदा त्यांनी टॅप दिलेला आहे बदल करावरती क्लिक करा पुन्हा अर्जावर तरी जावा आणि जे चुकलं असेल त्याची दुरुस्ती करून घ्या जर तुमचा अर्ज व्यवस्थितच भरलेला आहे तर तर खाली जे मला मान्य आहे याच्या पुढील जे बारीक चौकोन आहे त्याच्यावरती क्लिक करा सर्वात शेवटी जतन करा हा खाली जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपला फॉर्म जो आहे आपला फायनली सबमिट करून टाकायचा आहे तर आपला फॉर्म जो आहे या पद्धतीने सबमिट झालेला आहे वरती आपल्याला पाहू शकता आपल्याला मॅसेजसुद्धा आलेला आहे आपल्या मोबाईलवरती मॅसेज नंबर आपला दिल्यामुळे आपल्या मोबाईलवरती हा मेसेज आलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा संपूर्ण फॉर्म आपला भरून झालेला आहे आता हा फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला याची प्रिंटसुद्धा काढायचं ऑप्शन याच्यामधून आपल्याला अवेलेबल आहे तर आपण हा प्रिंट काढू शकता किंवा हा आपला फॉर्म जो डाउनलोड करून एखाद्या कॅफेमध्ये जाऊन त्याचा जा प्रिंट तुम्ही काढू शकता तर त्याच्यासाठी आपल्याला प्रत काढा याच्यावरती क्लिक करायचं आहे प्रत काढावरती आल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने तुमची जी पावती आहे तुमचा नंबर जो आहे तो येईल येईल आणि फॉर्म जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर फॉर्म फॉर्मसाठीचं तुम्हाला सांगतो उर्वरित अर्ज भरा याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर अर्ज केलेला पहा आता मित्रांनो याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला खाली दिसत आहे अर्जाची प्रत काढा तर अर्जाची प्रत याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपला अर्ज जो आहे हा अर्ज संपूर्ण ओपन झालेला दिसेल अर्ज स्क्रोल करा स्क्रोल करून खाली यायचं आहे खाली आल्या खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रत काढा याच्यावरती क्लिक करायचं आहे प्रत काढावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला इथं ओपन झालेला पाहायला मिळेल तर हा जी प्रत आहे तुम्हाला ही प्रत तुम्हाला प्रकरणाला जोडून द्यावी लागणार आहे त्याच्यामुळे याची प्रिंट काढण्यासाठी या ठिकाणी पीडीएफ दिसत आहे पीडीएफवरती क्लिक करा पीडीएफवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पीडीएफ जो आहे हा पीडीएफ तुमचा या ठिकाणी डाउनलोड होण्यासाठी डनवरती क्लिक करा तुमचा पीडीएफ जो आहे तुमच्या मोबाईलवरती सेव्ह झालेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मी सांगितली मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका